श्री स्वामी समर्थ। तर आज तुमच्या बरोबर शेअर करते मी हे लिप्पण आर्ट केलेलं सूर्यदेवाचं, तर ते कशा प्रकारे केलेलं आहे आणि फर्स्ट टाइम मी लिप्पण आर्ट केलेलं आणि ते सुद्धा एवढं सुंदर झालेलं। तर चला ब्लॉग स्टार्ट करते। तर इथे सगळ्यात अगोदर मी सांगेल का लिप्पण आर्ट करण्यासाठी आपल्याकडे हे MDF बोर्ड लागतं। तर त्याच्यावर मी ड्रॉ करून घेत होती आणि हे ड्रॉ करताना ना मी अगोदर शूट केलं नाही, कारण का ज्यावेळी मी लिप्पण आर्टचं करत होती ना त्यावेळी श्रावणीचं एक्झाम चालू होतं आणि ज्या फोनमध्ये मी शूट करते ना त्या फोनमध्ये श्रावणीचा अभ्यास होतं, त्यामुळे ती अभ्यास करत होती आणि मी एका साईडला ड्रॉ करत होती। तर तिने तरीसुद्धा थोडंसं माझं जे शूट आहे ते घेतलेलं आणि आपल्याला पाहिजे ते ड्रॉ आपण करू शकतो, त्याच्यावर आपण लिप्पण आर्ट करू शकतो, कोणतीही डिझाईन असेल। इथे मला सूर्यदेवाचं करायचं होतं तर मी अशा प्रकारे सिंपल इझी ड्रॉ केलेलं। ही जी ड्रॉइंग आहे ती मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेली सूर्यदेवाची, ती सेम मी तशीच ड्रॉ केलेली आहे। आणि लिप्पण आर्टचा मी कोणताही कोर्स केलेला नाही, फर्स्ट टाइम मी लिप्पण आर्ट करते। आणि आपल्याला लिप्पण आर्ट करण्यासाठी MDF बोर्ड लागतो, त्याबरोबर हे मोल्डेड क्ले लागतं। तर हे क्ले इझिली आपल्याला हे सर्व सामान स्टेशनरीमध्ये मिळून जातं। जे काही मी यूज करणार आहे सामान ते सगळं तुम्हाला स्टेशनरीमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल। भरपूर सारे डिझाईन्स आहेत यूट्यूबवर लिप्पण आर्टच्या, आपण बघून बनवू शकतो। आणि माझं आहे, मला एखादी गोष्ट आवडली ना का मी ती करते। आणि अशा प्रकारे हे मोल्डेड क्ले आपल्याला दोन आहेत वेगवेगळे येतात, ते एकत्र करून घ्यायचे आणि छान असं आपण पीठ मळतो ना तसं एकजीव करून त्याला मळायचे। अगदी तुम्ही बघू शकता छान एकजीव झालेलं आहे आणि त्याचा एक गोळा तयार करून त्याला असं छान कोणतीही पावडर असेल ती छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि मग त्याच्यावर आपण लहानपणी कसं पिठाचे साप बनवायचो तसं साप बनवून, म्हणजेच एक प्रकारे छान असं पातळ दोरी बनवून घ्यायची। तर आम्ही खेळायचो पिठाबरोबर साप वगैरे बनवायचं, ते ती आठवण आली मला म्हणून ते सांगते। आणि अशी छान दोरी पातळ अगदी बनवत जायचं। इथे ना बोटांच्या सहाय्याने किंवा तळहाताच्या सहाय्याने मी बनवलेलं ना तो थोडंसं खड्डे असं कमी जास्त जाड बारीक झालेलं ते दोरी। पण आपण ना एखादी डिश असेल किंवा असं काहीतरी कार्डबोर्ड असेल आपल्याजवळ का त्याच्याने असं व्यवस्थित फ्लॅट करून घ्यायचं, दोरी एक व्यवस्थित अशी एकसारखी तयार होते। फर्स्ट टाइम बनवत होती, कोणताही कोर्स केलेला नाही, त्यामुळे मी तुम्हाला शेअर करते। कोर्स केल्यावर आपल्याला सगळी तिथे माहिती मिळतेच। तर अशा प्रकारे आता ही दोरी तयार करून झालेली आहे। खूप जाडीसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही, मीडियम दोरी बनवायची आहे। आणि जितकं उठून आपल्याला ती डिझाईन दाखवायची आहे तितकी दोरी तुम्ही पातळ किंवा जाड बनवू शकता। त्यानंतर ना आपल्याला कोणताही गम वापरू शकतो, फेविकॉल किंवा हा ना सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो, फॅब्रिकवर वगैरे तो गम आहे माझ्याकडे, तो मी इथे वापरते। मी जेव्हा स्टेशनरीमध्ये गेलेली तेव्हा त्यांनी मला हाच दिलेला तर मी हे घेतलेलं। आणि अशा प्रकारे आपण जी डिझाईन तयार केली आहे त्याला तो गम व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण क्लेची जी दोरी तयार केलेली आहे छान पातळ ती त्याच्यावर त्या गमवर व्यवस्थित चिटकवून घ्यायची, बस एवढंच। आणि जर आपलं व्यवस्थित डिझाईन आली नाही तर मी इथे कोणतेही टूल्स वगैरे वापरलेले नाहीत, जे लिप्पण आर्टमध्ये ॲक्च्युअलमध्ये वापरतात ते कोणतंही मी न वापरता साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी छान अशी डिझाईन तयार केलेली। तर इथे मी सुरीच्या सहाय्याने असं तुम्ही बघू शकता छान त्याला सर्कल असा व्यवस्थित केलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे आपल्याला कमी पडतं तेव्हा आपण थोड्या थोड्या प्रमाणात बनवून ते चिटकवू शकतो। फक्त चिटकवताना आपण जे साईड आपण चिटकवतो ना ते व्यवस्थित प्लेन करून चिटकवून घ्याव्या। आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मी सर्कल करून घेतलेलं आहे आणि पुढे जे काही आहे ते मी थोड्या थोड्या प्रमाणात केलेलं आहे, त्यामुळे मी क्ले ना आपण जेव्हा बनवतो तेव्हा तो सगळी डिझाईन आपल्याला बनवायची असेल ना फास्टमध्ये तर त्याच्यामध्ये होऊन जातं, पण अर्ध्या ते एक तासानंतर तो क्ले जो आहे तो सुकत जातो, त्यामुळे आपल्याला जितकं पाहिजे क्ले तितकंच आपण करून घ्यायचं। आता बघा ही डिझाईन मी करून घेतलेली आहे आणि ही थोडीशी सुकली ना का आपल्याला, माझ्याकडे इथे टूल्स वगैरे नव्हते मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तर हे ना जे गम होतं त्याला तसं टोकदार त्याचं झाकण होतं, त्याला वेगळ्या प्रकारचा जरा गमला डिझाईन होती ती आणि त्याला एक टोकदार हे झाकण होतं बंद होण्यासाठी, तर त्याच झाकणाला थोडीशी टोक होती त्याच्याने मी इथे डिझाईन केले। हे तुम्ही छान असं घरामध्ये आपल्या खिळा वगैरे असतो, स्क्रू असतो किंवा दुसरं काही टोकदार सुई असते
त्याच्याने तुम्ही अशी बनवू शकता डिझाईन. किंवा आणखी तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे असते तर सुरीने छोटे छोटे बारीक म्हणजे छोटेसे कट्स द्यायचे, ते पुढच्या लिप्पन आर्टमध्ये तुम्हाला दाखवेल. तर इथे माझं ते झालेलं करून त्यानंतर मी डोळे वगैरे जे एक एक ड्रॉ केलेलं आहे ना त्याला असे एक एक पार्ट तयार करून घेते. सिंपल जे तुम्हाला दाखवलेलं आहे कशाप्रकारे चिटकवायचं तसंच आहे आणि इझी आहे. कोणताही जास्त वेळ लागत नाही. पहिली गोष्ट, आपल्याकडे जर थोडा वेळ असेल ना ते आपण ह्या गोष्टी फास्टमध्ये करू शकतो. आणि तुमच्या हाताला जर थोडंसं वळण असेल ना कोणतंही का आपण ड्रॉ करण्याचं किंवा रांगोळी छान काढता येत असेल किंवा नसेलही येत तरीसुद्धा तुम्हाला आवड असेल ना तर तुम्ही ह्या गोष्टी इझी करू शकता. काही हार्ड नाही याच्यामध्ये, करायला एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. आणि एक घरामध्ये छान असा शोपीस तयार होतो ह्या पद्धतीने. हे मला घरामध्ये शोपीस नाही तर शोपीससाठी मी आणखी बनवलेले आहेत, तुमच्याबरोबर शेअर करेल. पण हे मला पाहिजे होतं सूर्यदेवाची प्रतिमा, जी की मी विकत आणणार होती. पण मला, मी एक शॉर्ट व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मला फार आवडली आणि मग मी मला करायचंच आहे. हे माझं असतं, मला जे आवडलं ते मला करायचंच आहे. त्याच हेतूने हे बनवलेलं. तर अगोदर हे बोललेले का नको करू, मी छान आणेल प्रतिमा, पण नाही मला करायचं आहे, मी आणणार. आणि जेव्हा मी पूर्ण, तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच, पूर्ण जेव्हा करून झालं ना तेव्हा ह्यांनासुद्धा भयंकर आवडलं का छान बनवलं आहे. हे ह्यांनासुद्धा आवडलं, ह्यांनी प्रत्यक्ष समोरनं बघितलेलं, त्यामुळे तेसुद्धा बोलले छान बनवलं आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी विकत मिळतात हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. भरपूर साऱ्या गोष्टी विकत मिळतात, पण जेव्हा आपण आपल्या हाताने काहीतरी सुंदरशी छानशी गोष्ट बनवतो, भलेही ती सुंदर नाही झाली पण ती आपल्या हाताने आपण बनवली ना त्याचा एक आनंद वेगळा असतो. तर इथे मी सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे सगळं ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर क्ले अशा प्रकारे चिटकवून घेते. आणि त्यानंतर इथे आपलं पूर्ण असं सूर्यदेवाचं फेस तयार झालेलं आहे. आता त्याची किरणं आहेत ना ती साईडची, ती पूर्ण मी करून घेते. तर मी ड्रॉ केलेलं ते मला आवडली नव्हती डिझाईन, एकदम स्ट्रेट ड्रॉ वाटत होते ते. तर मी खोडायला गेली नाही, छान असं गम जे आहे ते व्यवस्थित लावून त्याच्याने असे पाकळ्या अशा छान त्या किरणांच्या दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर ड्रॉ मी खोडायला गेली नाही, त्याचं कारण आहे का हे पूर्ण सगळं जाणार आहे लपून कलरमध्ये. आपण कलर व्हाईट कलर करणार आहोत त्याच्यामध्ये, त्यामुळे मी अशा प्रकारे हा छान अशा कळीदार त्याची किरणं दाखवलेली आहे. आता मी कलर करायला घेते. इथे फॅविक्रेलचा व्हाईट कलर मारत आहे. आणि मी इथे सांगेल तुम्हाला का ना, मला ही कोणतीही नावं येत नव्हती आणि MDF बोर्डसुद्धा मला माहीत नव्हतं किंवा ॲक्रॅलिक कलर माहीत होतं, बाकी काही माहीत नव्हतं. पण आपण स्टेशनरीमध्ये जातो ना तेव्हा त्यांना सांगितलं लिप्पन आर्टचं सामान सांगा कोणतं कोणतं आहे ते आपल्याला जरूर सांगतात. आणि इथे तुम्ही बघू शकता व्हाईट कलर मी दिलेला आहे. व्हाईट कलर अगोदर देऊन घ्यायचा आणि त्याला आपल्याला कोणता कलर आवडतो तो. आता सूर्यदेवाला ऑरेंज कलर मी इथे दिलेला आहे आणि थोडा थोडा पूर्ण ऑरेंज न दिलं तर व्हाईट बऱ्यापैकी ठेवलेला आहे. त्यानंतर मिरर वर्क करायचं, तर मिरर मी इथे सगळ्या प्रकारचे आणलेले आहेत, तुम्ही बघू शकता खूप सारे मिरर मी आणलेले आहेत. मला जे जे काही पाहिजे होते तेवढे, तर ते असे मी अगोदर ठेवून बघायचं व्यवस्थित का इथे कोणता मिरर सूट होतो, किंवा छोटे मोठे मिरर आपल्याला जसे बसतात तसे ठेवून बघायचे आणि त्यानंतर त्याला चिटकवायला घ्यायचं. कारण का आपण ना ते गम जेव्हा चिटकतं ना त्यामुळे खराबसुद्धा होऊ शकतं. तर एकदा जर तुम्ही ठेवून बघितलं इथे ते ह्या गोष्टी छान दिसतात, किंवा आपण तिथे चेंजसुद्धा करू शकतो आणि मग त्याला चिटकवायला जायचं. तर अशा प्रकारे पूर्ण जे मिरर आहेत ते मी चिटकवून घेते जसे आवडतात तसे मला. आणि कशी वाटले हे सूर्यदेवाची प्रतिमा लिप्पन आर्ट्समध्ये ते कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि इझी सोप्या पद्धतीने एक वॉल डेकोर तयार झालेला आहे. डेकोर नाही बोलेल मी, कारण का मला सूर्यदेवाची प्रतिमा लावायचीच होती. पण अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वॉल डेकोर तयार करू शकतो इझी, एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी. भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत, तुम्ही यूट्यूबवर सर्च मारलं ना तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स. आणि मी तर ही आर्ट बघितली ना तर मी ह्या आर्टच्या प्रेमातच पडलेली. मला, मी सतत तेच बघत होती का खूप सुंदर एक से एक जे आपण बघतो ते अजून सुंदर दिसत होतं. तर कसा वाटला माझा लिप्पन आर्टचा आजचा व्हिडिओ व्लॉग ते जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लॉग तुमच्याबरोबर रोज घेऊन येणार. तर चला पूर्ण कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते कशाप्रकारे तयार झालेलं आहे.
थोड़ा वेळ जातो पण छान अशी गोष्ट तयार होते। स्त्रियांना घेऊन ह्या मी माझ्या आवडी जपत आहे आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करत आहे। तर जरूर सांगा कमेंट्स मध्ये कसं वाटलं आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तर अशा प्रकारे पूर्ण कंप्लीट झालेला आहे माझा लिपण आर्टचं हे सूर्यदेवाची प्रतिमा। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आता बाय बाय।